आहे आवळा। आवळ्याचं महत्त्व आयुर्वेदात किती आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे। त्यानंतर रताळ, साखर, साखरेसोबत नंतर आपण त्याच्यावर टाकणार आहोत जायफळ आणि विलायचीची फूड। त्या कुकरच्या डब्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण आवळे कुकरमध्ये ठेवणार आहोत। त्यावर झाकण ठेवायची गरज नाही। आणि सोबतच दुसऱ्या कुकरमध्ये आपण रताळ थोडं पाणी घालून ठेवणार आहोत। पण हा जो लगदा आहे हा मोजून दोन वाट्या लगदा घेतलेला आहे। त्याच्यासोबत आपण एक वाटी रताळाचा लगदा अशा प्रमाणात हे घेणार आहोत। रताळ आपण स्वीट पोटॅटो असं म्हणतो, ते मुळातच गोड आहे त्याच्यामुळे त्याला साखर नाही घातली तरी चालेल त्या प्रमाणाची। आता हा आवळा मस्त लगद्यासारखा तयार झालाय, जेली एकदम याची। आणि याच्यामध्ये आता आपण थोडा थोडा हा भाजलेला जो गर आहे हा गर मिक्स करून घेणार आहोत गरम असताना। आता हे आपल्याला आवश्यक तेवढं घट्टसर आलेलं आहे। यामध्ये आपण आता जायफळ विलायचीची तयार करून ठेवलेली पूड घालणार आहोत। आता हा आपला आवळ्याचा गर भाजून पुरण आवळ्याचं पुरण तयार आहे, याला आपण थंड करायला ठेवूया। थोडं खालच्या बाजूने तूप सोडून घेऊया। हे आपली आवळा आणि रताळाची चविष्ट, खमंग, रुचकर आणि आरोग्यदायी अशी पुरणपोळी तयार आहे।